आहे जे गुढीपाडव्याला आपण कडुलिंबाचा जो प्रसाद खातो मेन प्रसाद तर हा असतो, तर तो आहे. तर इथं मी साहित्य दाखवते, थोडंसं झूम कर बरं दिसते का. तर हे बघा मी इथं साहित्य दाखवते. इथं हरभऱ्याची डाळ घेतली आहे, भिजवून ठेवलेली आहे थोडीशी. कडुलिंबाची पानं आहेत, थोडीशी फुलं आहेत ही कडुलिंबाचीच. जिरे घेतलेत, हिंग आहे आणि गूळ आहे. तर मी आता हे सगळं एकत्र करणार आहे. ही डाळ जी भिजवलेली आहे हरभऱ्याची आपली, ती घेते. जिरे थोडेसे, कारण जिरे थंड असतात आणि आता चैत्र महिना सुरू होत आहे, काही त्याच्या पाठीमागं आरोग्यशास्त्र आहे म्हणून हे करतात. मला इतकं काही डीप नॉलेज नाही याचं, पण हे लहानपणापासून खात आलेलं आहे त्याच्यामुळं दरवर्षी आपण हे करतोच. तर सगळे रस आहे याच्यामध्ये, गोड कडू थोडासा हिंग पण. गुळ जरा जास्त घाल, मयूर सांगते गुळ जरा जास्त घाल आणि हे खूप कडू लागतं. अगदी थोडंसं उडसं खायचं रे प्रसाद म्हणून. तर आता हे बघा मी सगळं एकत्र केलंय, कडुलिंबाचा पाला, कडुलिंबाची फुलं, गुळ, हरभऱ्याची डाळ भिजवलेली, जिरे. तर आता हे मी त्याला कुठून घेते असा हा आपला प्रसाद तयार होईल. तर हा आपला आता प्रसाद तयार झालेला आहे, या वाटीमध्ये काढून घेते सगळा हा.